कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि लोकांची वाढती गर्दी पाहता शिवाय नागरिकांचे गैरसोय होत असल्याचे पाहून पालिकेच्या या अगोदर 5 ठिकाणी करसंकलन केंद्र सुरू करण्यात आले होते. ती कोरोनाच्या काळात बंद करण्यात आले होते. आता शहरातील जुळे सोलापूर पाणीटाकी येथे झोन क्रमांक 2 येथील कार्यालयात, झोन क्रमांक 5 येथील कार्यालयात आणि शेळगी येथील नागरी आरोग्य केंद्र त्याचबरोबर महापालिका मुख्यालयात 4 काउंटर अशा 5 ठिकाणी करसंकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी ऑनलाईन कर भरल्यास 5% अधिक 1% जास्त सवलत मिळणार आहे. तरी ऑनलाईन कर भरल्यास 1% जास्तीची सूट मिळणार असून 6% सूट आहे. एकूण 6% सूट सध्या ऑनलाईन कर भरल्यास मिळणार आहे व काउंटरला भरल्यास 5% सूट मिळणार आहे. ही सुविधा 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या जवळच्या कर संकलन केंद्र येथे किंवा ऑनलाईन कर भरावे. महापौर श्री कांचना यन्नम व आयुक्त पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना सुरू असून नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले. सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून जे काही मालमत्ता कर एकत्रितपणे महापालिकेच्या प्रशासकीय इमारती माध्यमातून 4 काउंटरच्या मार्फत देयक जमा केले जात होते, परंतु महापालिकेत होणारी गर्दी पाहता कोविडच्या काळात सदरचे 5 सेंटर्स हे जे फील्ड लेवलला होते ते बंद करण्यात आले होते, परंतु ते उद्यापासून त्वरित सर्व काउंटर्स मालमत्ता कर भरण्यासाठी जे चालू करण्यात येत आहेत त्यातलं जुळे सोलापूर पाण्याची टाकी खाली आहे, 2 झोन नंबर 2 ऑफिसमध्ये कन्ना चौकात आहे, 3 शेळगी UPC दवाखान्यात आहे, 4 मुख्यालयात CPC आणि 5 झोन क्रमांक 5 ऑफिसमध्ये सदरची मालमत्ता कर जमा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की या ठिकाणीच मालमत्ता कर आपण भरावा. महापालिकेमध्ये सुद्धा 4 काउंटर आहेत, तिथे पण कर भरता येईल, परंतु इथली गर्दी टाळण्यासाठी आणि तुमच्या घराच्या जवळ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माननीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण सदरचा कर आपल्या जवळच्या काउंटरमध्येच भरावा व सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि गर्दी कमी करावी. आणि सदरची सुविधा ही ऑनलाईन आहे. ऑनलाईन भरल्यामुळे आणखी तुम्हाला घरातल्या घरात बसून सुद्धा सदर सुविधेचा वापर करता येईल. ऑनलाईन मधून तुम्ही कर भरल्यास तुम्हाला 1% सूट मिळते, जास्तीची सूट मिळते, तर त्यामुळे मॅक्झिमम लोकांनी ऑनलाईन कर भरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.